नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले आहात. मला माहिती आहे की तुम्हाला आता हा व्हिडिओ बघायची घाई आहे की मी नक्की व्हिडिओमध्ये केलं काय आहे. त्याआधी लेट्स हॅव अ वर्ड फॉर आर स्पॉन्सर. ह्या व्हिडिओचे स्पॉन्सर आहे मामाअर्थ, आणि मामाअर्थनी माझी स्किन केअर रुटीन खूप इझी केली आहे. द रिझन इज मामाअर्थनी मला ह्यावेळी पाठवलं आहे त्यांचं डे आणि नाईट स्किन केअरचे प्रॉडक्ट्स. म्हणजेच मामाअर्थनी मला पाठवलं आहे त्यांचं उपटिन डे क्रीम, ज्यात आहे टर्मरिक आणि सॅफ्रॉन. हे स्किन ब्राईटनिंगसाठी खूप अप्रतिम आहे. ह्या क्रीममध्ये की प्रॉडक्ट्स म्हणजे हे सॅफ्रॉन आणि ह्याच्यात हळद आहे. मामाअर्थचं उपटिन डे क्रीम आणि नाईट क्रीममध्ये आहे टर्मरिक आणि सॅफ्रॉन, जे आपल्या स्किन ब्राईटनिंगला खूप मदत करतं. तुम्हाला माहितीच आहे टर्मरिक आपल्या स्किनला इन्स्टंट ग्लो देतं आणि रेड्यूस साइन्स ऑफ एजिंग. त्याचबरोबर सॅफ्रॉनमध्ये आहे विटॅमिन्स. सॅफ्रॉन तुमच्या स्किनला एक नॅचरल ग्लो देतं आणि आपल्या सेल्सला हेल्प करतं टू रिपेअर. त्याचबरोबर आपल्या स्किनला खूप लाईट वेट फॉर्म्युला लागतो, तर मामाअर्थचे डे क्रीममध्ये आणि नाईट क्रीममध्ये लाईट वेट फॉर्म्युला आहे आणि सुटेबल फॉर ऑल स्किन टाईप आहे. मेकअप लावायच्या आधी लावते, कारण हे सन डॅमेजपासून आपल्याला वाचवतं सुद्धा. ह्याच्यात SPF 30 आहे, सो मला वेगळं सनस्क्रीन घ्यायची गरज नाही आहे. मला एकाच बॉटलमध्ये सगळं मिळून जात आहे. मग मी रात्री जेव्हा घरी येते, मेकअप क्लीन करते, तेव्हा मी यूज करते नाईट क्रीम झोपायच्या आधी. खरंच एक खूप रिफ्रेशिंग लुक देतं आणि माझ्या स्किनला खरंच खूप झोपायच्या आधी खूप चांगलं प्रोटेक्ट करून ठेवतं. माहीत नाही आहे मामाअर्थचे प्रोडक्ट्स सगळे केमिकल फ्री आणि टॉक्सिक फ्री आहेत, सगळे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पाहिजे असेल 20% ऑफ, तर तुम्ही यूज करू शकतात माझा कोड KADAM2021 फॉर 20% ऑफ ऑन एनी परचेस यू मेड फ्रॉम मामाअर्थ. मामाअर्थचे प्रोडक्ट्स जर तुम्हाला विकत घ्यायचे असतील, तर मामाअर्थचे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ऑन मामाअर्थच्या वेबसाईटवर, नायकावर, अमेझॉनवर आणि पर्पलवर. आणि तुम्हाला माहितीच आहे मामाअर्थ हे एक प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे, पण आपल्या इंडियन ब्रँडला तेवढं सपोर्ट केलं पाहिजे, वोकल फॉर लोकल. ऑल्सो मामाअर्थ हॅज लॉन्च देअर ऑफिशियल ॲप. मामाअर्थच्या ॲपवरून तुम्ही जाऊन विकत घेऊ शकतात. त्याचे फायदे म्हणजे जर मामाअर्थच्या ॲपवरून तुम्ही घेत आहात, तर तुम्हाला पहिले कळणार आहे जेव्हा त्यांचे सेल्स ऑफर्स येतील, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पहिले येणार आहे आणि तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे त्यांच्या डिस्काउंट्सवर आणि सेल्सवर. मस्त गुडनेस इनिशिएटिव्ह घेतला आहे ते म्हणजे मामाअर्थ आपल्या नावाचं एक झाड प्लांट करतील. तुमची ऑर्डर त्यांच्या वेबसाईटवर लिंक करतील एका प्लांटशी, म्हणजेच तुमचं नावाचं एक प्लांट ते लावतील. आणि मामाअर्थनी एक मस्त इनिशिएटिव्ह घेतला आहे, बाय 2025 मामाअर्थ एम करत आहे की ते 1 मिलियन ट्री प्लांट करतील. सो आपण त्यांना नक्कीच मदत केली पाहिजे 1 मिलियन ट्रीसाठी बाय 2025 आधी तरी करू शकतो. आणि त्याचबरोबर मामाअर्थ एक प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे, म्हणजेच दे रिसायकल मोर प्लास्टिक दॅन दे यूज. एव्हरी मंथ ते 240 MT प्लास्टिक रिसायकल करतात, म्हणजे 1 MT प्लास्टिक इज इक्वल टू 1000 kg. सो लेट सपोर्ट मामाअर्थ. त्याचबरोबर आता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे. गाईज, इथे संचूचा मेकअप चालू आहे आणि सोनू मेकअप करते. ती वॅनिटी वॅन एक अशी तुम्हाला दाखवतो वॅनिटी वॅन साठी. बघा, अशी वॅनिटी वॅन आहे आणि हा बघा मी आहे. हाय, आपण काय, आपण होम मिनिस्टरला आलो आहे. होम मिनिस्टर संचू, कसं फील वाटतंय? कसं फील वाटतंय? काका हाय करा. असं कोण बोलत रे? ए रुन्मय, हाय कर. माझं नाव पहिले घे, मग मी बोलतो. चला तर बघा समू, हाय कर. तर बघा समू इथे रागवले कारण की तू गेला. आणि आयुष, हाय कर. आयुष आहे, आयुष टिश्यू विश्यू ठेवतात, बॉटल इथे काय पडलं मी ते दाखवणार नाही तुम्हाला. तर बघा इथे परत मी मेकअपचा दाखवतो तुम्हाला, ठीक आहे? आता मी जरा मेकअपचा व्हिडिओ करतो. हॅलो गाईज, तर मी आराध्य ब्लॉग करत. आता ना आता मी आलेलो आहे, तिथे पप्पा पण आलेले आहे, सगळेच आलेले आहे. आणि आपण
आम्ही होम मिनिस्टरला जाणार आहे. आम्ही करणार आहे होम मिनिस्टर, तर तिथे शूटिंग करणार आहे आम्ही होम मिनिस्टरची. तर तिथे ते तो कोण तो त्याची सिरियलची शूटिंग होते ना, पण मला माहीत नव्हतं ती असेल. मग ते शूटिंग होती ती शूटिंग. आता नाही तुम्ही संचूचा टोन बघू शकतात. गोरं वाटतंय संचूचा टोन गाईस. बघा संचू आता रागवलेली कारण इथे काळं काळं वाटतंय ना हे वाल. तर गाईस आता तुम्ही बघा असं काय आहे ना, असं काय आहे जरा ते असं काय. आणि आम्ही व्हॅनिटी वॅन मध्ये आले. आयुष तू माझ्या व्लॉग मध्ये डेब्यूट करतो फर्स्ट टाइम. हाय वर्ल्ड. हाय वर्ल्ड. ओ माय गॉड. हाय वर्ल्ड. पावशी भर. ही तर सगळे बघून कंटाळले हिला. तू सांगत नाही आपण कुठे आलो आणि काय आलो. तुझा आउटफिट ना तो होम मिनिस्टर का. तिथे मागे जा. हे गाईज आमचा होम मिनिस्टर झालेला आहे. तर एक मिनिट थांबा, मी सेट दाखवतो तुम्हाला. सोनू हसणार येतच नाही, वायब्रेट होत नुसतं. तुझा एक्सपेरिमेंट कसा वाटला ते दाखवलं वरचा. तर आत्ताच आमचं शूट संपलेलं आहे आणि इथे खूप आवाज असल्यामुळे. तू जेवली? तर संचू पूर्ण शूटमध्ये काही न बोलता तिने शूट कम्प्लीट केलेलं आहे. एवढी बेस्ट ऍक्टर अवॉर्ड गोज टू संचिता. हे काय हेअरस्टाईल हे सूट होतं की नाही हिला कॉमेंटमध्ये सांगा. आणि हा किती भोळा आहे हे पण आला कॉमेंट. तर आयुषला आम्ही किती भोळा आहे ह्याचा ह्याच्यावरून आम्ही त्याला खूप असं प्रेम देतो. चिडवत अजिबात नाही. तर खूपच भोळा आयुष आहे. मी भोळा नाही. तर येस आता शूट झालेलं आहे. आता मी जेवून घरी जाणार. सो येस 3:30 वाजून गेले. फोर काय बापडी काय बोलला तू आयुषला? जोरात बोल, आवाज येणार. हे जोरात झालं. आता आम्ही सगळे निघालो. कुठे निघालो? बापरे आज आयुष माझे पाय गेले. तर ही आहे वॅनिटी. त्यांना पिकनिक दाखव रे जरा. चिडव कसे बघा. दाखव त्यांना दाखव. तो जीपक जीपक कसं बाहेर काढतोय. तो जीपक कसं बाहेर काढतोय. फस्त बोलला तो. जीपक 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 कशी काढतोय जीपक. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जर आवडला असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
आणि मी काहीतरी प्लॅन करते आहे जे मी तुम्हाला लवकरच सांगेन आपल्या यूट्यूबसाठी. तर लेट मी नो तुम्हाला काय व्हिडिओज, तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला जास्त आवडतील आणि असे व्हिडिओज बघायला आवडतील का. ऑब्व्हियसली हे खूप रेअर होतं, असं काही डेली नाही होत, पण जेव्हाही शूटला जाईन किंवा काही करीन तर बिहाइंड द सीन्स मी ट्राय करीन शूट करायला. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. छोटा होता पण असं एक मेमरीसाठी मी शूट केला आणि तुमच्यासोबत शेअर करते. सो येस, आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन ओके. एक मिनिट, मी हे बोलायच्या आधी एक गोष्ट खरंच विसरली, ती म्हणजे मी 2 वीक झाले व्हिडिओ पोस्ट नाही केला आणि 2 वीकच्या आधी 3 डिसेंबरला माझ्या बाबांचा पिक्चर रिलीज झाला आहे जो आहे पांडू. येस, तर पांडूला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आहे मला आणि मला इन द सेन्स म्हणजे बाबांना. पिक्चर हाऊसफुल होत आहेत एव्हरी संडे, एव्हरी वीकेंड्सला, आणि विदाऊट लाईक वीकेंडसुद्धा नसेल तरी पण लोक पिक्चर बघायला जात आहेत थिएटर्समध्ये. आणि तुम्ही सगळे मलासुद्धा कॉमेंटमध्ये सांगतात किंवा मला इंस्टाग्रामवर DMs करतात की तुम्हाला किती आवडला आहे मूवी आणि कोणकोण तर 2 बघून आले आहेत. तर मी तर 2 गेली आहे बघायला. जर तुम्ही बघितला नसेल तर इट्स अ रिक्वेस्ट फ्रॉम मी टू यू की नक्की बघा पांडू. आणि जर तुम्ही बघितला असेल तर मला कॉमेंटमध्ये सांगा की तुम्ही बघितला आहे पांडू, हा मूवी तुम्ही बघितला आहे मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि कसा वाटला हे नक्की कळवा. आणि तुम्ही बघणार असाल तेही सांगा की मी जाते आणि मी तिकीट्स बुक केले आहेत आणि मला नक्की आवडेल की तुम्हाला काय वाटलं बघून. कारण मी जेवढेही रिव्ह्यूज ऐकले आहेत मी खरंच खूप ब्लेस्ड आहे की पांडू खरंच खूप मस्त चालतो आहे थिएटर्समध्ये. आणि तुम्हीसुद्धा बघा. आणि मी खूप लेट आहे तुम्हाला सांगायला की पांडू रिलीज झाला आहे, पण आय थिंक नाही सांगण्यापेक्षा मी सांगितलंच आणि अजूनही थिएटर्समध्ये आहे. सो प्लीज जाऊन बघा. आणि येस, टिल देन थँक्यू सो मच वॉचिंग दिस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.